समृद्धी महामार्ग भ्रष्टाचाराच्या चौकशी करा, माजी मंत्री सुबोध सावजी। बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे सरकारकडे मागणी। नागपूर ते मुंबई हे अंतर कमी करून राज्यातील कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठा उपलब्ध व्हावे यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे। 800 किलोमीटर पेक्षा जास्त लांबी असलेल्या या महामार्गासाठी आतापर्यंत 56,00,000 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे। परंतु हा महामार्ग तयार करत असताना यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून निधीच्या तुलनेत रस्त्याची गुणवत्ता खूपच खालच्या दर्जाची असल्याचा आरोप बुलढाणा काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे। 26 जून 2024 मंगळवार रोजी सायंकाळी समृद्धी महामार्गावर झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करण्यासाठी किनगाव राजा पोलीस स्टेशनचे अधिकारी निकम व त्यांचे सहकारी यांच्यासह सुबोध सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा, मनोज कायंदे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस इतर उपस्थित होते। यावेळी महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने काही दिवसातच रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून महामार्गावर अपघाताचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले। याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन मागणीची दखल घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा। आज 25 जून 2024 आम्ही आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर। आज आमच्यासोबत किनगाव राज्याचे ठाणेदार आणि नरोडे आणि आमचे युवकांचे नेते मनोज कायंदे आणि काही पत्रकार मंडळीसुद्धा आहे। तिथे याच्यासाठी आलो आम्ही की ह्या पुलावर 5 डॅमेजेस एकाच पुलावर आहे आणि एकाच पुलावर 5 डॅमेजेस कसे होतात आणि याच्यामध्ये अनेक लोकांचं जीवितवाला हानी झालेली आहे। या रस्त्याला पूर्ण 800 किलोमीटरला माझी माहिती अशी आहे 55,000 कोटी रुपये खर्च झालेला आहे। 1 किलोमीटरला किती होते याचा अंदाज काढा। आणि नागपूर ते मुंबई 800 किलोमीटर रस्ता आहे फक्त। या 800 किलोमीटरच्या रस्त्याला उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं। पहिल्यांदा याची ट्रायल घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी। त्याच्यानंतर याच्यावर जी अपघाताची मालिका सुरू झाली 200-300 लोकांच्या वर मृत्युमुखी पडले। माझी PSOकडे माहिती मागणी अशी केली मी कैफेतमध्ये, ज्यांच्यामुळे हे अपघात झाले यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ज्या लोकांमुळे हे भ्रष्टाचारी काम झालं यांच्यावर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल करून यांना हातकड्या लावाव्या आणि यांच्याकडून पैसा वसूल करावा। आज मी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांचे धन्यवाद देतो। या विभागाच्या DYSP मनीषा कदम ह्या येणार होत्या पण यांना सांगितलं। खरोखर पोलीस लोकांनी पोलीस स्टेशननी खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही बरोबर काम नाही आहे। आपण जिथे उभं आहे त्याच्या आधी बीबीच्या हातीमध्ये एवढा पाय जाईल एवढा असा धक्का पडलेला। पत्रकारसुद्धा आले, त्यांनी सहकार्य केलं, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि आज मला सर्व TV चॅनलचे फोन आले की ही बातमी आम्हाला पाठवा, त्यांनाही मी धन्यवाद देतो। धन्यवाद।